नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, पुन्हा जोरदार पाऊस बरसणार, पुन्हा पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे। येत्या विकेंडला विजेच्या कडकडासह पुन्हा पाऊस बरसू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। येत्या 36 तासात कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे जोरदार पाऊस बरसला व आज पण जोरदार पावसाचा इशारा आहे। मुंबईच्या काही भागात सप्टेंबरला विजेच्या कडकडासह सोसायटीच्या वारा मेघगर्जना झाला। दरम्यान शनिवारी रायगडसह कोकणाच्या पट्ट्यामध्ये अतिमुसळधार पाऊस बरसू शकेल अशी माहिती देण्यात आली आहे। तर IMD कडून ऑरेंज अलर्ट करण्यात आला आहे। दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागराच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन जाता जाता पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात 13 सप्टेंबरपासून पुढील 4 ते 5 दिवस जोरदार पावसाचा तडाखा बसू शकतो असा अंदाज दिला आहे। कोकणमध्ये पाऊस पुन्हा वाढण्याची शक्यता मुंबई वेधशाळेने उपसंचालक के होसळीकर यांनी दिली होती। दरम्यान यंदा महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या 12% अधिक पाऊस झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात यंदा सर्व दूर मुबलक पाऊस झाल्याने पाण्याची चिंता टळल्याची स्थिती आहे। यंदा ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस बरसला होता, त्या तुलनेत आता सप्टेंबर महिन्यात पावसाने उसंती घेतली आहे। मात्र आता यंदाच्या मान्सूनच्या शेवटाकडे जाणाऱ्या पावसाळा ऋतूमध्ये पुन्हा येत्या काही तासात तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। सध्या ही परिस्थिती महाराष्ट्रासोबतच देशाच्या इतर भागामध्येही आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत जातील। जय हिंद, जय महाराष्ट्र।